गणेश विसर्जनानंतर नदी काठांवर तसेच विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतं विल्हेवाट न लावल्याने नंतर त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते मात्र यावर्षी पुणे परिसरात विसर्जनानंतर महापालिका सफाई कर्मचारी तसेच पुण्यातील काही स्वच्छ संस्थेपण वेळीच साफसफाई करण्यात आली आहे हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जातो मात्र प्लॅस्टिकच्या होणाऱ्या वापरामुळे प्रदूषणात भर पडत आहे गणेश विसर्जनानंतर पुढचे दोन ते तीन दिवस घाटावर निर्माल्य तसेच प्लास्टिक साहित्य पडलेलं पाहायला मिळतं मात्र यावर्षी महापालिका तसेच मात्र इतर काही संस्थांकडून का वेळीच सफाई करण्यात आली आहे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीनंतर शहरात सर्वत्र आवाढव्या कचऱ्याचे डिग पाहायला मिळतात जाणू काही कचऱ्याचं साम्राज्यच निर्माण झालेलं असतं यंदाच्या वर्षी मात्र काही स्वच्छता संस्था तसेच पुणे महानगरपालिकेकडून हा कचरा वेळीच हटवण्यात आलाय कॅमेरामॅन रोहित वनकटेसा अभिजित सत्यगिरी दिनमान न्यूज पुणे